नागालैंड के अतिरिक्त पुलिस महानिदेशक संदीप तामगाड़गे ने आज दीक्षाभूमि में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ऑडिटोरियम में आयोजित ज्योतिबा फुले की जयंती के अवसर पर कहा कि हर किसी को महान समाज सुधारक क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले की सामाजिक सुधार की विरासत को संरक्षित करना चाहिए, जिन्होंने दलित उत्पीड़ित और दलित समुदाय के लिए 2400 घंटे संघर्ष किया है। ऐसा है कि 16 अप्रैल महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, या तिन्ही पक्षांच्या माध्यमातून महामेळाव्याचं म्हणजे बजरमुठ महामेळाव्याचं आयोजन नागपूर येथे 16 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता करण्यात आलेलं आहे। यामध्ये तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। तिन्ही पक्षाचे सर्व नागपूर विभागातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। आणि ज्या पद्धतीनं संभाजीनगरचा मेळावा अतिशय भव्य झाला, तशाच पद्धतीचा भव्य मेळावा 16 एप्रिल रोजी नागपूर येथे होणार आहे। त्याच्या तयारीसाठी मी आज चंद्रपूर येथे आलो होतो, त्याच्यानंतर वर्ध्याला जाणार आहे। संपूर्ण तिन्ही पक्ष हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कामाला लागले। आता राहिला प्रश्न विरोधाचा। आपल्या सर्वांना कल्पना आहे की संभाजीनगरचा हा महाविकास आघाडीचा वज्रमुठ मेळावा अतिशय यशस्वी झाला आणि त्याचा धसका घेऊन ज्याला विरोध करण्याचं काम नागपूरमध्ये चालू आहे, पण ज्या ग्राउंडवर याची परवानगी घेण्यात आली आहे, रीतसर पैसे भरून परवानगी घेण्यात आलेली आहे आणि त्या ग्राउंडवर याच्या पहिलेसुद्धा मोठ्या प्रमाणात अनेक मेळावे त्या ठिकाणी झालेत, अनेक मोठे मोठे कार्यक्रम झाले, त्याच्यामुळे विरोधाला विरोध करण्याचं काम विरोधी मंडळीकडे चालू आहे। हे इथं स्पष्ट म्हणजे तुम्ही आपल्याला सांगू शकता।